नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील, एमपीएससी स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही महत्वपूर्ण राज्यघटनेत भारतीय राज्यघटनेवरचे प्रश्न. तर या भारतीय राज्यघटनेचा विस्तार खूप आहे आणि त्याच्यावरती जे हमखास 14 ते 15 प्रश्न येतात तर ते आपल्याला ॲक्युरेट म्हणजे जसेच्या तसे मिळवता येतात. त्यासाठी आपल्याला लागते फक्त अभ्यास, खूप सराव आणि प्रश्न समजून घेणं. ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला सरावानं जमतात. तर आपण काही महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत जे आपल्या लाईफमध्ये उपयोगी येतील. तर बघा, पहिला प्रश्न आहे की राज्यसभेची निवडणूक, राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात हा प्रश्न आहे. तर राज्यसभा निवडणुकीसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर पहिला दोन विधानं आहेत. तर राज्यसभेची निवडणूक ही लढवायची असेल तर संबंधित राज्याच्या मतदार यादीमध्ये त्याचे नाव असावे लागते, म्हणजे त्या उमेदवाराचे नाव असावे लागते. हे पहिलं विधान आहे. दुसरं आहे, पक्षाच्या मतदाराने मतदान करताना आपल्या पक्षाच्या पॉलिटिकल एजंटला आपण कोणाला, कोणत्या उमेदवाराला मत दिला आहे हे दाखवणं गरजेचं असतं. तर कोणती विधानं बरोबर आहेत बघा, म्हणजे त्यांना असं विचारायचं की एक प्रकारे की त्या राज्याच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असावं लागतं का त्या उमेदवाराचं. तर आणि दुसरं म्हणजे जे पॉलिटिकल एजंटला दाखवणं म्हणजे काय, ही ओपन बॅलेट सिस्टम झाली तरी राज्यसभेला असते का, असं त्यांना एक प्रकारे विचारायचं आहे. तर दोन विधानं आहेत, फक्त एक बरोबर, फक्त दोन बरोबर, दोन्ही बरोबर की दोन्ही चूक. तर आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की 2003 साली एक चेंजेस झाले राज्यसभेच्या इलेक्शनच्या संदर्भात. तर जर पूर्वी समजा तुम्हाला महाराष्ट्रातून राज्यसभेवरती जायचं असेल तर महाराष्ट्रातून 19 सदस्य जाऊ शकतात राज्यसभेवरती निवडून. तर समजा महाराष्ट्रातून जर तुम्हाला राज्यसभेवरती जायचं असेल तर राज्य महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये, महाराष्ट्र राज्याच्या मतदार यादीमध्ये त्या उमेदवाराचं नाव असणं गरजेचं होतं. हे कुठपर्यंत होतं, 2003च्या पूर्वी होतं, ठीक आहे, 2003 पूर्वी. पण नंतर 2003 साली एक चेंजेस झालं की जर समजा तुम्हाला कोणत्याही राज्यातून निवडणूक लढवतायची असेल तर त्याला डोमिसाईलची जी अट होती ती काढून टाकण्यात आली. म्हणजे त्या मतदार यादीमध्ये नाव असणं हे बंधनकारक नसेल तिथून पुढं, कुठून, 2003च्या पुढून. आणि पुढं म्हणजे आपल्याला माहीत असेल की गुजरातमध्ये जे अहमद पटेल यांची जी केस होती त्याच्यामध्ये ते राज्यसभेवर निवडून जाताना खूप वादळी प्रकार घडला होता. म्हणजे तिथं घोडेबाजार खूप झाले होते गुजरातच्या त्या राज्यामध्ये. त्यामुळे त्यांना त्यावेळी आपल्याला हे लक्षात आलं की त्यावेळी त्यानुसार मग तो घोडेबाजारला प्रतिबंध टाळण्यासाठी, गैरप्रकार टाळण्यासाठी 2003 ला अजून एक चेंजेस झाला. तो म्हणजे पूर्वी राज्यसभेची निवडणूक ही सिक्रेट बॅलेट पेपरवर व्हायची, ठीक आहे, गुप्त मतदान व्हायचं. पण आता काय झालं, ओपन मतदान झालं. म्हणजे मी जर काँग्रेस या पक्षाचा सदस्य असेल, मतदार असेल किंवा त्यांचा खासदार असेल किंवा आमदार असेल तर मला काँग्रेसच्या मुख्य जो पॉलिटिकल एजंट असेल, त्यांचा मुख्य व्यक्ती असेल, त्याला मला माझं मतपत्रिका दाखवावी लागेल, ठीक आहे. म्हणजे ते काय झालं, ओपन बॅलेट पेपर, ठीक आहे. तर ही तरतूद झाली 2003 नुसार. तर दुसरं विधान जे आहे, दोन ते बरोबर आहे पण पहिलं विधान हे चुकीचं आहे. म्हणजे राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर संबंधित राज्याच्या मतदार यादीत नाव असण्याची गरज नाही सध्याच्या नुसार. त्यामुळे पहिलं विधान चूक आहे आणि दुसरं विधान बरोबर आहे. बघा, याच्यामध्ये म्हणजे डोमिसाईल म्हणजे त्या मतदार यादीत नाव असायची गरज नाही, त्यामुळे पहिलं विधान हे चूक आहे. आणि दुसरं काय, ओपन बॅलेट सिस्टीम असल्यामुळे त्या पॉलिटिकल एजंटला आपण कुणाला मत दिलं हे दाखवावं लागतं, हे विधान बरोबर आहे, ठीक आहे. तर हे गैरप्रकार टाळण्यासाठी हा प्रकार केला गेला 2003 नंतर. त्यामुळे हे चेंजेस लक्षात घ्या, हे सहसा आपल्याला लक्षात राहत नाहीत. त्यामुळे पहिलं विधान चूक आहे आणि दुसरं विधान बरोबर आहे. त्यामुळे फक्त एक बरोबर हे चूक आहे, फक्त दोन बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक ब हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर आपल्याला माहित पाहिजे की 250 सदस्य असतात सांगितले राज्यघटनेमध्ये, पण सध्या किती आहेत, 245 आहेत राज्यसभेवरती. 245 मध्ये परत डिवाइड केलं तर 12 हे काय नॉमिनेटेड आहेत आणि 233 काय आहेत, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून निवडून दिले जातात. परत आणि याच्यामध्ये आपण केलं तर 4 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशमधून म्हणजे दिल्ली आणि पुद्दुचेरी, ठीक आहे. आणि हे किती आहेत बघा, 229 सदस्य हे राज्यामार्फत निवडून दिले जातात. म्हणजे जसं की आता महाराष्ट्रामधून 19 निवडून दिले जातात, ठीक आहे. तर त्यानुसार आता हे 4 सदस्यापैकी परत दिल्लीला किती आहेत, 3 आहेत आणि पुद्दुचेरीमधून किती जातात, 1 जातात. तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परत आपल्याला राज्यसभेच्या बाबतीमध्ये अजून एक विधान लक्षात ठेवायचं, मुख्य मुद्दा म्हणजे याच्यामध्ये
चौथं जे शेड्यूल्ड आहे, चौथं शेड्यूल, त्याच्यामध्ये सांगितलं की राज्य राज्यसभेची जी निवडणुकीची रचना आहे ती या चौथ्या शेड्यूल्डमध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे हे असे प्रश्न लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया की भारतीय राज्यघटनेमध्ये योग्य विधान शोधायचं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये खालील गोष्टी नमूद केलेल्या आहेत. बघा, कमीत कमी लोकसदस्य संख्या राज्य विधानसभेची किती असावी हे सांगितलंय का? आणि दुसरं आहे लोकसभेवर नामनिर्देशित सदस्यांची संख्या जास्तीत जास्त, म्हणजे जास्तीत जास्त सदस्यांची संख्या किती असावी हे सांगितलंय का आपल्याला? किंवा आणि पहिलं आहे कमीत कमी सदस्यांची किती असावी. तर आपल्याला माहीत असेल तर जास्तीत जास्त सदस्य विधानसभेला असतात 500 आणि कमीत कमी किती असतात 30 असतात किंवा 40 असतात म्हणू आपण. तर काहींच्या बाबतीत ती शिथिल केलेली आहे, म्हणजे काही राज्यांना ती 30 आहे, काही राज्यांना ती 40 आहे. तर ही तरतूद आहे, म्हणजे कमीत कमी सदस्य सांगितलेत आणि जास्तीत जास्त सदस्य सांगितलेत 500. म्हणजे सध्या युपीला 403 सदस्य संख्या आहे, त्यामुळे हे मेन्शन केलेले आहे कमीत कमी सदस्य संख्या किती असावी. पण याला जर तुम्ही बघितला तर काही तरतुदी आहेत, बघा 371 या कलमानुसार. तर प्रत्येक राज्याला काही सदस्य संख्या ही वेगवेगळी दिलेली आहे. ठीक आहे, खास करून ईशान्य भारतातील राज्यांच्यामध्ये, पूर्वोत्तर राज्यांच्यामध्ये. त्यामुळे हे कमीत कमी सदस्य संख्या किती असावी हे सांगितलेलं आहे. तर दुसरे जे आहे लोकसभेवर नामनिर्देशित सदस्य, म्हणजे आता लोकसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणजे ज्याला आपण अँग्लो इंडियन सदस्य म्हणतो ते किती असावेत जास्तीत जास्त, तर ते सुद्धा सांगितलंय. म्हणजे ते किती असावेत बघा, त्यांची सदस्य संख्या असावी 2. ते कशी काय 2? म्हणजे कुठल्या घटनादुरुस्तीनुसार आली? तर ती 95वी घटनादुरुस्ती झाली. तर 95वी घटनादुरुस्ती 2009 ची, त्यानुसार काय झालं की 2020 म्हणजे 25 जानेवारी 2020 पर्यंत अँग्लो इंडियन समाजाचे 2 सदस्य निवडून दिले जावेत. म्हणजे ते 2च निवडून दिले जावेत का? नाही, एक ही निवडला तरी चालू शकतो, ते राष्ट्रपतींच्यावरती अवलंबून आहे. पण म्हणजे आज 26 जानेवारी आहे 2020, तर आजपासून हे जे 2 सदस्य आहेत अँग्लो इंडियन समाजाचे जे नॉमिनेटेड केले जातात, तर ते इथून पुढे निवडून दिले जाणार नाहीत. असे एक सध्या आपला एक कायदा पास झाला पार्लमेंटमध्ये, तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हे दोन्ही उत्तर आपल्याला सांगितलेत की जास्तीत जास्त 2 सदस्य आणि राज्य विधानसभेची रचना सांगितली, म्हणजे सदस्य संख्या सांगितली, तर कमीत कमी किती असावी जास्तीत जास्त किती असावी, म्हणजे हे दोन्ही उत्तर काय आहेत बघा बरोबर आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण घेऊया. कालानुक्रम लावा, अ ब क असं दिलेलं आहे की संस्थानिकांचे तणखे रद्द केले, ब आहे धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचे बेसिक फीचर घोषित असं घोषित केलं गेलं, आणि क अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र बंडाळे असा उल्लेख केला गेला. आपल्याला याचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. तर एक लक्षात घ्या, सगळ्यात संस्थानिकांचे तणखे रद्द केले गेले हे कधी झालं सांगा? 1971 साली झालं. म्हणजे त्यावेळी कोण होते पंतप्रधान? त्यावेळी पंतप्रधान होते श्रीमती इंदिरा गांधी. ठीक आहे, तर यांनी काय केलं, 26वी घटनादुरुस्ती लादली. 26वी घटनादुरुस्ती, ठीक आहे, कितवी? 26वी. त्यानुसार संस्थानिकांचे तणखे रद्द केले, ज्याला प्रिव्ही प्रोसेस म्हणतात. ठीक आहे, अबॉलिशन ऑफ प्रिव्ही प्रोसेस, तर हे रद्द केले. म्हणजे 1971 साली झालं 26वी घटनादुरुस्ती. आता आपण इथं जाऊया, अंतर्गत अशांतता म्हणजे काय? इंटरनल डिस्टर्बन्स. याऐवजी कुठला शब्द वापरायला सांगितला त्यांनी? आर्म रिबिलेशन्स. ठीक आहे, म्हणजे सशस्त्र बंडाळ हा शब्द वापरावा असं कुणी सांगितलं. कितवी घटनादुरुस्ती आली बघा, तर ती 44वी घटनादुरुस्ती आली. कुणी होतं, कोणतं सरकार होतं? जनता पक्षाचं सरकार होतं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवणं इथं असं गरजेचं आहे. म्हणजे हे काय, तर बघा 42व्या घटनादुरुस्तीनुसार जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, राष्ट्रीय आणीबाणी लादली, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की मंत्रिमंडळाचा खास म्हणजे त्याला पार्लमेंटची गरज, त्यांनी मंजुरी न घेता ते आणीबाणी घोषित केली होती. मग असे भरपूर काही चेंजेस होते ते जनता पार्टीनं कमी केले किंवा रद्दबातल केले किंवा बदल केले. मग त्यांनी काय म्हटलं की अंतर्गत अशांतता हा शब्द वापरायचा नाही, तर त्याऐवजी काय वापरायचा? सशस्त्र बंडाळे. म्हणजे उठसूट कुणी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. तर इंदिरा गांधींनी अंतर्गत अशांतता, ठीक आहे, म्हणजे या तत्वावरती आणीबाणी घोषित करायला सांगितली होती राष्ट्रपतींना, फखरुद्दीन अहमदना. तर त्यामुळे हा शब्द वापरू नका, त्याऐवजी हा वापरा असं कुठली घटनादुरुस्ती सांगते? 44वी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग हे कधी झालं? तर हे झालं 1978 ला. त्यानंतर धर्मनिरपेक्षता हे आपल्याला माहित आहे की हे आपल्या प्रियाम्बल म्हणजे जी प्रास्ताविक आहे त्याच्यामध्ये हे उल्लेख आहे सेक्युलरिझम, पण ते बेसिक फीचर आहे का हे घोषित केलं गेलं नव्हतं.
ठीक आहे, सेक्युलरिझम आहे पण बेसिक फीचर नव्हतं. ते कुठून आलं तर ते 1994 ना एक घटना दुरुस्ती झाली म्हणून आपण, किंवा एक केस होती राष्ट्रपती राजवट कर्नाटकमध्ये लागली होती बोम्मई केसमध्ये, त्यावेळी बोम्मई नावाची एक व्यक्ती मुख्यमंत्री होती आणि केंद्रानं तिथं राष्ट्रपती राजवट लावली होती. जस्ट की जसं की आता महाराष्ट्रामध्ये काही महिन्यापूर्वी घडलेली गोष्ट आहे. तर त्यावेळी एक निर्णय देताना असं सांगितलं की धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचं बेसिक फीचर आहे आणि त्याला तुम्ही बाधा पोचवू शकत नाही असं एक निर्णय दिला गेला 1994. तर आता आपल्याला क्रम लक्षात येईल, अ हे पहिला यायला पाहिजेत, क हे 2 नंबरला यायला पाहिजेत आणि ब हे 3 नंबरला यायला पाहिजेत. म्हणजेच अ क ब हे असं अचूक उत्तर आहे. म्हणजे प्रश्नांचं स्वरूप बघा, कसेही तुम्हाला मागून फिरून कसेही प्रश्न येऊ शकतात. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण, मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या पोस्टच्या निवडीसाठीच्या कमिटीचे प्रमुख असतात. तर बघा, राज्य मुख्य माहिती आयुक्त, दुसरा आहे राज्य उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष. पर्याय क्रमांक आहेत अ 1, 3, 1 आणि 2, 2 आणि 3 की सर्व बरोबर. तर इथं आपल्याला फक्त जर जो मुलगा बारकाईने अभ्यास करतो त्याला कळेल की राज्य उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश निवडण्याची जी कमिटी असते त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा काहीही सहभाग नसतो. कारण उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात ते राष्ट्रपतींच्या मार्फत निवडले जातात सुप्रीम कोर्टच्या जजशी सल्ला मसलत करून वगैरे. त्यामुळे 2 हा ऑप्शन येत नाही. मग 2 कुठं कुठं आहे बघा, ब मध्ये आहे, क मध्ये आहे आणि ड मध्ये आहे. त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन जातात आणि 1 आणि 3 येतात बरोबर. म्हणजे आपल्याला हे माहीत असणं किंवा हे माहीत नसलं तरी आपण ह्या प्रश्नावरून ह्या ऑप्शनवरून इथपर्यंत पोहोचू शकतो. आता राज्य मुख्य माहिती आयुक्त ही जी संकल्पना आली ती 2009 ऍक्टनुसार आली. तर त्यानुसार जे मुख्य कमिटी असते मुख्य माहिती आयुक्त निवडण्याची, तर त्याचे प्रमुख असतात मुख्यमंत्री, त्यानंतर विरोधी पक्षनेते, ठीक आहे, आणि विधानसभेचे सभापती, असे 3 सदस्य असतात आणि एक कॅबिनेट मंत्री निवडलेला असतो आणि त्यांच्यामार्फत मग यांची निवडणूक होते. एकूण 10 असे माहिती आयुक्त आहेत आपल्या राज्यामध्ये, तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, राज्य मानवी हक्क आयोग हा 1993 साली आला. तर हा राज्य मानवी हक्क आयोगाची जी कमिटी आहे ती कोण निवडली जाते, तर त्याचे जे प्रमुख असतात ते अपॉइंट केले जातात गव्हर्नर करून, परंतु जी कमिटी असते ना निवडण्याची त्याचे प्रमुख असतात मुख्यमंत्री, ठीक आहे. त्यानंतर असतात स्पीकर म्हणजे विधानसभेचे सभापती आणि गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते. म्हणजे एकूण 4 जणांची जी समिती असते ती याच्यामध्ये निवडते. म्हणजे 4, त्याच्यामध्ये कोण आहेत, मुख्यमंत्री, त्यानंतर गृहमंत्री, विधानसभेचे सभापती आणि विरोधी पक्षनेते विधानसभेचे, हे निवडतात, ठीक आहे. आणि मुख्य माहिती आयुक्त याच्यामध्ये मुख्यमंत्री प्लस कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेत्याचे सभापती असे 3 सदस्य याच्यामध्ये निवडून दिले जातात. म्हणजे ही कमिटी असते, तर हे लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. तर महानगरपालिकेचे खालील विधाने लक्षात घ्या. वॉर्ड समितीबाबत आता मी थोडं हे केलंय, पण ते वॉर्ड समिती जे आहे, वॉर्ड समिती त्याच्यामार्फत बघा प्रश्न आहेत. महानगरपालिकेमध्ये कमीत कमी 10 लाख लोकसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्येसाठी वॉर्ड समिती किंवा वॉर्ड कमिटी असते, ठीक आहे. दुसरा आहे वॉर्ड कमिटीची रचना व सदस्य संख्या राज्याचे मंत्रिमंडळ ठरवते. तर आपल्याला इथं फक्त एक चूक झालेली आहे, ती म्हणजे 10 लाख लोकसंख्या नाही, तर कमीत कमी किती लोकसंख्या असावी लागते, 3 लाख लोकसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त. जर 3 लाख लोकसंख्या असेल तर तुम्हाला वॉर्ड समिती किंवा वॉर्ड कमिटी जी आहे ती महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये तुम्हाला ठेवावी लागते. त्यामुळे इथं हा फरक आहे, त्यामुळे हे विधान चूक आहे. दुसरं बघा, वॉर्ड कमिटीची रचना व सदस्य संख्या कोण ठरवतं, तर राज्य मंत्रिमंडळ ठरवतं, ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ब फक्त ब बरोबर, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. तर एक लक्षात घ्या, 243 एस नुसार ही रचना केलेली आहे. तर इथं हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये 10 लाख ऐवजी 3 लाख असायला पाहिजे होतं आणि 243 पी पासून ते 243 पी ते 243 झेड जी पर्यंत आपल्याला 74वी घटना दुरुस्ती म्हणजे म्युन्सिपाल्टी बद्दल जे ऍक्ट आहे तर ते त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे बघा. त्यामुळे प्रत्येक आर्टिकल किंवा हे जे आहे याचा उल्लेख लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर याची अंमलबजावणी कधी झाली किंवा त्याच्याबद्दलचे जे वेगवेगळे जे कलम आहेत तर त्याबद्दल आपल्याला माहिती विचारतात. जसं की आता आपल्याला इथं वॉर्ड कमिटीसाठी कुठलं कलम सांगितलेलं आहे बघा, 243 एस हे कलम सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर असं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पुढील प्रश्न बघा, योग्य विधाने ओळखा असं म्हटलंय की 243 आय वित्त आयोग 73व्या घटना दुरुस्तीनुसार आणि 243 वाय
वित्त आयोग 74वी घटना दुरुस्तीनुसार। आता हे आपल्याला माहित असेल की 73वी घटना दुरुस्ती ही ग्रामपंचायत यांच्या संदर्भाशी आहे, ठीक आहे, पंचायत बद्दल, आणि ही महानगरपालिका म्हणजे शहरी भागाबद्दल ही तरतुदी आहेत। तर हे बरोबर आहे का अ आणि ब, ठीक आहे? तर हे कमेंट बॉक्स सेक्शनमध्ये याचा उल्लेख करा। 243 आय हा वित्त आयोग 5 वर्षासाठी नेमणूक केला जातो आणि 243 वाय वित्त आयोग हा 74व्या घटना दुरुस्तीनुसार नेमला जातो। तर याची दोन्ही उत्तरही बरोबर आहेत, ठीक आहे। तर हे असा एक वेगळा प्रश्न आपण तयार केला। तर माझे हे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पाहायला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ माझे शेअर करा। तोपर्यंत नमस्कार।